थेट जाऊयात पुण्यामध्ये. अजित पवार सध्या बोलतात. अच्छा, कार्यक्रमाचे प्रमुख केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे नितीन गडकरी साहेब, मंत्रिमंडळातील राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, विधिमंडळातील तसेच दुसरे आमचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील, डॉक्टर नीलमताई गोरे, रुपाली चाकणकर, खासदार डॉक्टर श्रीरंग बारणे, विधिमंडळातील माझे सहकारी उमाताई खापरे, माधुरीताई मिसाळ, दिलीपराव मोहिते पाटील, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, राहुल कुल, सर्व उपस्थित असणारे आजी माजी खासदार, आमदार, माजी महापौर, माजी नगरसेवक, नगरसेविका, पुणे परिसरातील जमलेले सगळे प्रतिष्ठित नागरिक, केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या उपस्थित असणारे सर्व वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, मला बऱ्याच दिवसापूर्वी गडकरी साहेबांनी सांगितलेलं होतं की 12 तारीख ठेवा, 12 तारखेला आपल्यालाच पुण्याच्या चांदणी चौकाच्या उड्डाणपुलाचं लोकार्पण आहे. मी सुरुवातीलाच एक जिल्ह्याचा प्रतिनिधी या नात्याने, राज्याचा उपमुख्यमंत्री या नात्याने, गडकरी साहेब आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये आले, पुणे परिसरामध्ये आले, त्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं, पुणेकरांच्या वतीनं त्यांचं मनापासून स्वागत करतो. खरं तर एखादा मंत्री कसा असावा ते जर पाहायचं असेल तर साहजिकच सगळ्यांच्या तोंडामध्ये नाव येतं गडकरी साहेबांचं. आम्ही ज्यावेळेस देशामध्ये आपण सगळेजण फिरत असतो, वेगवेगळ्या भागामध्ये जात असतो, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली ज्या प्रकारे देशामध्ये टनेल झाले, ज्या प्रकारे फ्लायओव्हर झाले, ज्या प्रकारे नॅशनल हायवे झाले, ज्या प्रकारे अनेक शहरांच्या मध्ये रिंग रोड झाले, आणि या सगळ्याची जबाबदारी गेले अनेक वर्ष गडकरी साहेबांनी उचललेली आहे. त्याच्या मागे देखील युतीच्या काळामध्ये पीडब्ल्यूडी मिनिस्टर म्हणून त्यांनी जो पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे केलेला आहे त्याची पण आठवण आता माझ्या आधीच्या वक्त्यांनी केलेली आहे. आपल्या देशातली राज्यातली जनता, पुण्याची जनता जे चांगलं काम करते त्याचा विसर कधी पडू देत नाही, आणि पुणेकरांच्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचं असणाऱ्या ह्या चांदणी चौकाचं लोकार्पण होत असताना आपल्याला सगळ्यांनाच मनापासूनचा आनंद होतोय. कारण खूप अडीअडचणी हे होण्याच्या करता अनेक माजी नगरसेवक असतील, माजी आमदार असतील, आजी आमदार असतील, अनेक मंत्रीगण असतील, अनेक केंद्रातले राज्यातले अधिकारी असतील, सर्वांनी पाठपुरावा केला आणि मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. शेवटी सगळी सोंग करता येतात, पैशाचा सोंग करता येत नाही, ती पण अडचण दिलदारपणे नितीन गडकरी साहेबांनी सोडवली आणि त्याच्यामुळं हा प्रश्न मार्गी लागला. खरं तर हा मार्गी लागत असताना मला आठवतंय काही काळ मी देखील ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो, त्याच्यामध्ये हे सगळं काम करत असताना अनेक न्यायालयीन अडथळे सुप्रीम कोर्टाचे असतील, हायकोर्टाचे असतील, पण ते पार पाडून संपूर्ण भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्याच्या करता जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि त्यांच्या सगळ्या टीमनी जे काम केलं, सर्व यंत्रणांच्या समन्वयासाठी अनेक बैठका ज्या आपण घेतल्या आणि जुना पूल पाडण्याचं एक यशस्वी नियोजन, म्हणजे ब्लास्ट करणाऱ्या यंत्रणेची निवड आणि चालू नॅशनल हायवे बंद करून ट्रॅफिकचं योग्य प्रकारचं नियोजन, कोणालाही रजा दुखापत न होता, इजा न होता विक्रमी वेळेमध्ये ते पूर्ण केलं, त्याबद्दल हे काम पूर्ण करण्यासाठी NHAI, PMC, PCMC, दोन्ही पोलीस आयुक्तालय ह्या सगळ्यांचंच रेव्हेन्यू,
या सगळ्यांचं खूप मोठी मदत झाली आणि पुणेकरांनी किंवा इथून जाणाऱ्या येणाऱ्यांनी सहनशीलता दाखवली. कधी कधी त्रास व्हायचा पोलिसांना, पण तरी देखील आपलं हे काम पूर्णत्वाला गेलं. अजून बरीच कामं आपल्याला करायची. आज मी येताना या कार्यक्रमाला यायचं होतं, मी सकाळी एक मीटिंग लावलेली होती मेट्रोच्या संदर्भामध्ये. शिवाजीनगर ते हिंजवडीचं मध्ये अडचणी आहेत, आम्ही सगळे अधिकारी बसलो होतो आणि त्याच्यातनं मार्ग काढायचं ठरवलंय. चंद्रकांत दादा असतील, दिलीप वळसे पाटील साहेब असतील, इतर माझे सगळे सहकारी असतील, आम्ही सगळेजण त्याच्यामध्ये लक्ष देतोय. कामंही लवकर झाली पाहिजेत. आज खरं तर या कार्यक्रमाला मुख्यमंत्री महोदयांची पण इच्छा होती, कारण ते पण एकदा ह्या इथल्या ट्रॅफिकमध्ये अडकले होते. नंतर लगेचच त्यांनी ह्याच्याबद्दलची आढावा बैठक घेतली होती. म्हणजे ह्या चांदणी चौकांनी कुणालाच सोडलं नाही. जवळपास सगळ्यांना कमी अधिक प्रमाणामध्ये वेळ घालवण्याचं काम, त्रास सहन करण्याचं काम ह्या इथल्या सगळ्या ट्रॅफिकनी केलेलं आहे. हा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. परंतु तब्येतीच्या कारणामुळे मुख्यमंत्री महोदय येऊ शकले नाही, ह्याची नोंद कृपया पत्रकार मित्रांनी घ्यावी. अलीकडे काही रुसून गेले, फुगून गेले, असंच झालं तसंच झालं. आता ते काम करतायत राज्याचे प्रमुख म्हणून, त्यांचं काम चांगलं चाललेलं आहे. त्यांच्या जोडीला देवेंद्र जी होतेच एका बाजूला, दुसरी बाजू मोकळी होती, मी तिथं जाऊन उभं राहिलो. आम्ही आता दोघंही त्यांच्याबरोबर आहे. चुकलं काय? विकासाच्या कामाच्या करता जर राज्याचा सर्वांगीण विकास होत असेल आणि केंद्रातनं पैसा गडकरी साहेब, नरेंद्र मोदी साहेब देत असतील, तर का घ्यायचा नाही? का राज्याचा सर्वांगीण विकास करायचा नाही? परंतु दोन दिवसाच्या बातम्या बघा, अजित पवारांनी मीटिंग घेतली. अरे तुझ्या काय पोटात दुखतंय? मीटिंग घेतली तर काय? सह्याद्रीला मी आणि देवेंद्रजी पण होतो. देवेंद्रजी इंडस्ट्रीच्या मीटिंग घेत होते, मी रिसोर्सेस वाढवण्याच्या मीटिंग घेत होतो. उद्याच्याला जर आपल्याला पैसा द्यायचा असेल, टॅक्स व्यवस्थित आला पाहिजे, तिथल्या लिकेजेस थांबले पाहिजेत. आणि मुख्यमंत्री हे पद वेगळंच आहे, त्यांना तो सगळा अधिकार आहे. आम्ही दोघांनी बैठका घेतल्या तरी फायनल निर्णय त्यांचाच आहे. तरी देखील कोल्ड वॉर चाललं, त्यांना उद्योग नाही. आता कुठं विरोधी पक्ष नेते झाले, कुठे ह्याला कोल्ड दिसलं आणि कुठलं वॉर दिसलं कोणाला माहिती? आणि त्या एकाला वाटतंय की ह्या दोन उपमुख्यमंत्र्यांचा डोळा एका खुर्चीवर आहे मुख्यमंत्र्याच्या. अरे आम्ही काय बॅक्कल आहे का? खुर्ची एक असेल तर दोघांचा डोळा तिथं घेऊन कसं काय चालेल? आणि ती खुर्ची भरलेली आहे ना बाबा, व्यक्ती बसलेली आहे. मला खरे काढायचं नव्हतं, पण काय होतं, आम्ही बोललो नाही की एकच बाजू लोकांना दिसती आणि दुसरी बाजू दिसत नाही. आम्ही कामाची माणसं आहे, आम्ही कामाला वाहून घेणारी आहोत. आणि त्याच्यामुळे आपल्याला अनेक, आज मी येताना सौरवराव कलेक्टर हर्डीकर, आम्ही सगळेजण त्या रुबी हॉस्पिटल पासून वनासपर्यंत आलो. वेगवेगळ्या प्रवाशांना विचारत होतो काय अडचण आहे काय नाही. आपल्याला रेल्वे देखील अनेक सगळ्या लोकप्रतिनिधींची, पुणेकरांची इच्छा आहे. आताच दादांनी त्याचा उल्लेख केला. मलाही त्या रेल्वेमध्ये अनेक प्रवाशांनी सांगितलं की दादा सकाळी 6 वाजल्यापासून सुरू केलं पाहिजे. आता त्याही दादांनी सांगितलं, मी पण सांगतो, त्याच्यावर 6 वाजता सुरू करा आणि पुणेकरांची ती अडचण दूर करा. त्याच्यावर हर्डीकर तुम्हाला मोठ्या अपेक्षेने घेतलेलं आहे आणि त्या गोष्टी आता ठराविक काळामध्ये आपल्याला वनास ते चांदणी चौक काढायचंय, आपल्याला वाघोली तिकडे कव्हर करायचंय, आपल्याला अनेक जिथं जास्तीत जास्त रहदारी आहे, मग तो माझा पिंपरी चिंचवडचा परिसर असू द्यात, पुण्याचा परिसर असू द्यात किंवा पीएमआरडीएचा परिसर असू द्यात, त्या सगळ्या परिसरापर्यंत ही मेट्रो आपल्याला पोचवायची आहे. आणि ती कमीत कमी काळामध्ये लवकर काम करायचं. जसं गडकरी साहेब नवीन नवीन टेक्निक शोधत असतात की कमी कॉलम कसे लागतील, लवकर काम कसं होईल, अशा पद्धतीनं सातत्याने त्यांचा प्रयत्न असतो. आज मला
गडकरी साहेबांना पण विनंती करायची, खरं तर गडकरी साहेब माझ्या इथपर्यंत आलाय की सांगावं की नाही सांगावं, परंतु तुम्ही म्हणाल की एवढी काम करून देतो तरी यांची हाऊस पिटत नाही, यांचे अपेक्षा कमी होत नाही, शेवटी आम्ही पुणे करू। आताच तुम्ही मला बसताना मला देवेंद्रजींना सांगितलं, पुणे शहराला जोडणारे आजूबाजूचे जे रस्ते आहेत त्या सगळ्या रस्त्याचं ट्रॅफिकची नीटपणे सोय व्हावी म्हणून अनेक ठिकाणी फ्लायओव्हर, अनेक ठिकाणी डबल फ्लायओव्हर अशा अनेक गोष्टी करायच्या। जवळपास त्याकरता गडकरी साहेबांनी 40,000 कोटी रुपयाची तयारी दाखवलेली आहे। 40,000 कोटी काय टाळ्या वाजवत आहे, 40 रुपयासारख्या टाळ्या वाजवत आहे। अरे 40,000 कशाला म्हणताय मित्रांनो? त्या संदर्भामध्ये मला एवढंच सांगायचं आहे की त्यांनी सांगितलं की अजित सीएम डीसीएम तुम्ही सगळेजण एमओयू करा, जरूर आम्ही त्याच्याबद्दल मुख्यमंत्री महोदय मुंबईत आल्यानंतर आम्ही तो एमओयू करू, आपल्यालाही तारीख कळू, मग आपण सह्या दिलेल्या आहे आपण त्याच्या सह्या करू आणि ते काम पण लवकर कसं सुरू करता येईल ह्याबद्दलचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये केला जाईल। हे सगळं करत असताना गडकरी साहेब तुम्ही ह्या राज्याचे मंत्री झालेला होता आणि आता केंद्रातले मंत्री आहेत। अहो आमच्या इथले काही काही पत्रकार मित्र त्यांना हेही माहिती नसतं की पुण्याचं झेंडा वंदन 15 तारखेला कोण करतात। पुण्याची परंपरा आहे की पुण्याचं झेंडा वंदन 15 तारखेला अनेक वर्षानुवर्ष राज्यपाल करतात, तरी ह्यांना खुमखुमी काय? चंद्रकांत दादा करणार का अजित दादा करणार? अरे काय घेणं देणं आहे तुम्हाला झेंडा वंदन? काय मला काही काही बातम्या नाही, काही बातम्या काढता का रे? राज्याचं मुख्यमंत्री मंत्रालय झेंडावंदन करतात, इथलं 15 ऑगस्टला इथलं ते राज्यपाल करतात आणि 26 जानेवारीचं राज्यपाल करतात आपण म्हणजे शिवाजी पार्कला, अशी ती पद्धत आहे। उगीच काहीतरी करून लोकांच्या मनात समज गैरसमज निर्माण करण्याचं काम करू नका। जर माहिती नसेल तर माहिती घ्या आणि मग बातम्या त्या ठिकाणी द्या। आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे 36 जिल्ह्यांमध्ये कुणाला 36 ठिकाणी पाठवायचं, तो आदेश दिला जातो, त्या पद्धतीनं सगळे जातात, त्याकरता त्याची पण नोंद कृपा करून आपण सगळ्यांनी घ्यावी। माझी गडकरी साहेब तुम्हाला विनंती आहे, आपण नेहमीच आम्ही सांगितलेलं ऐकता, संत तुकाराम महाराजांचा पालखी मार्ग, संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी मार्ग किंवा आता पुणे इनर रिंग रोडच्या भूसंपादनासह बांधकामाची जबाबदारी नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियानी स्वीकारावी अशी माझी आपल्याला विनंती आहे। त्यामध्ये एक जो आहे त्याचं भूसंपादन रस्ते विकास महामंडळाचा आम्ही सुरू केलेलं आहे, तो एक रिंग रोड होणार आहे। जरा काही लोकांच्या नाराजी आहे, तक्रारी आहेत, पण मी तमाम पुणेकरांना, पिंपरी चिंचवडकरांना आणि या दोन्ही रिंग रोडमध्ये ज्यांच्या ज्यांच्या जमिनी जातात, ज्यांची ज्यांची घरदारं विहिरी जातात, त्यांना विनंती करतो की ज्या प्रकारे पुणे आणि पिंपरी चिंचवड डेव्हलप होत आहे, पीएमआरडीचा परिसर डेव्हलप होतोय, आपल्याकडे ऑटो इंडस्ट्री आयटीच्या मोठ्या मोठ्या कंपन्या, आताच मला देवेंद्रजी सांगत होते जपानची पण काही कंपनी आपल्याकडे येऊ पाहते, गुंतवणूक करू पाहते, ह्या सगळ्याच्या करता रस्ते प्रशस्त असले पाहिजे, मेट्रोची रेल्वेची सगळी व्यवस्था चांगली असली पाहिजे, दळणवळण चांगलं असलं पाहिजे, त्याकरता आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळाच्या बाबतीत पण आम्हाला थोडीशी कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे, कारण तेच बरेच काळ थांबलेलं आहे आणि त्याच्यामध्ये साहजिकच अशी कामं करताना कोणाकोणाची नाराजी राहती, परंतु असा मोबदला त्यांना दिला जाईल की जेणेकरून त्यांना पर्यायी जागा देखील विकत घेता येतील, पण पुणेकरांचं पुढचं वर्षानुवर्ष जे काही एकंदरीत पुढच्या पिढीचं भलं करायचं असेल तर पुणेकरांनो हे केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही।
याही गोष्टीची नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी। खरं तर नॅशनल डिफेन्स अकॅडमी याला जाणारा एनडीएचा रस्ता, परंतु तो देखील चांदणी चौकातून जातो। एनडीएनी पण हे काम होत असताना खूप मनापासून सहकार्य केलं। आपला मुंबई बेंगलोर हायवे चांदणी चौकातून जातो आणि त्याच्यामुळे या ठिकाणी वेगळं महत्व आहे। पुणे शहरण बावधन बाणेरचा काही भाग वाकड आणि पुढे हिंजवडीला जोडणारा महत्वाचा मार्ग हा चांदणी चौकातून जातो। खरं तर पुण्यातली उपनगर जशी वाढलीत तशी चांदणी चौकाची पण होणारी वाहतूक आणि त्या ठिकाणचं महत्व वाढलेलं आहे। त्यामुळे गेल्या काही वर्षात चांदणी चौक म्हणजे वाहतुकीची कोंडी हे अगदी समीकरण घट्ट होतं गेलं आणि ते सोपस्कररित्या सोडवण्याचं काम गडकरींच्या दूरच्या दृष्टीतनं आणि सगळ्यांच्या मदतीतनं झालं। खरं तर या चौकाचं नाव आपल्या महानगरपालिकेच्या दप्तरी एनडीए चौक असं आहे, मात्र सुरुवातीपासून या चौकाला चांदणी चौक म्हणून ओळखलं जातं। या ठिकाणी असणाऱ्या जुनी लोक सांगतात जुन्या पुलावर दगडावर चांदणी कोरलेली होती, त्यामुळे चौकाला चांदणी चौक नाव पडलेलं असं स्थानिकांचं म्हणणं आहे। आता बऱ्याच दगडांवर बरीच नावं कोरलेली असतात, हाट काढलेला असतो, बाट दाखवलेला असतो, आता त्याला कुठलं नाव द्यावं आता तुम्हीच सांगा। मात्र खरं तर आम्ही पुणेकर आपण सगळेच कुणालाही कोणत्याही गोष्टीला नावं ठेवायला मागं पुढे बघत नाहीत। जगामध्ये आपल्या पाट्या गाजल्यात पुणेकरांची पाटी, आणि आपण गडकरी साहेब आम्ही देवांना देखील सोडलेलं नाहीये। आमच्या पुण्यातल्या देवांचीच नावं बघा, निवडुंग विठोबा, पासोड्या विठोबा, जिलेब्या मारुती, खुन्या मारुती, दाढीवाला दत्त, सोट्या म्हसोबा, उपाशी विठोबा, गुडगे मोडी माता, गुडगे मोडी माता, बाजीराम मंदिर, माती गणपती, गुपचूप गणपती, गुंडाचा गणपती, बिजवर विष्णू, खुड्या मुरलीधर, आता या पुढे काय आम्ही सांगू। म्हणजे त्याच्यात पण आम्ही मागे नाहीये, मात्र कुणालाही काही नावं ठेवली तरी पुणेकर कोणत्याही गोष्टीवर प्रेम देखील मनापासून अगदी करतो। सगळ्या पुणेकरांचं या चांदणी चौकावर मनापासून प्रेम आहे। आणि गडकरी साहेब आमचं तुमच्यावर आणि देवेंद्र फडणवीसांच्यावर पण भरपूर प्रेम आहे, त्याच्यामुळे त्या प्रेमाची उतराई गडकरी साहेब आणि दोघेही नागपूरचे आहेत। तुम्ही आम्हाला जरा विलंब लावला, तुम्ही खरं आधी मेट्रो आम्हाला द्यायची होती, मग नागपूरला न्यायची होती, आम्ही खचाखच भरून मेट्रो चालवली असती। पण ठीक आहे, देर आहे, दुरुस्त आहे, काही हरकत नाही। पण आता आमची पण मेट्रोच्या बाबतीमध्ये आपण नेहमीच मदत करता। मी ह्याच्यामध्ये जास्त बोलून आपला सगळ्यांचा वेळ घेत नाही, परंतु आपण ज्या काही मगाशी सूचना केलेल्या आहेत त्या सूचनेचं तंतोतंत पालन करण्याचं काम आम्ही एकनाथराव शिंदेंच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजी आम्ही चंद्रकांत दादा आणि बाकीचे सगळेच मंत्रिमंडळातील सहकारी करू। पुणे इनर रिंग रोडच्या बाबतीमध्ये तेवढं आम्हाला मदत झाली, तर तुम्ही मला सांगितलं होतं जीएसटी 9% आणि रॉयल्टी त्याही बाबतीमध्ये आम्ही एकत्र बसून सकारात्मक निर्णय घेऊ। पण ह्याही कामामध्ये आपण आम्हाला मदत करावी अशी आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो। तुम्हाला नेहमीच पुण्याला किंवा महाराष्ट्राला भरभरून द्यायला आवडतं हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे। मला एक आठवण येते, काही लोकप्रतिनिधींना आठवत असेल, असंच एकदा आमच्या मेट्रोला विलंब लागला आणि तुम्ही महाराष्ट्र सदनला एक मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये सांगितलं आज जर निर्णय झाला नाही तर मी कुणाचं ऐकणार नाही। आणि त्या दिवशी तुम्ही निकसून सांगितलं की अंडरग्राऊंड मेट्रो का वरून मेट्रो का इलेव्हेटर मेट्रो हे सगळे माहिती घेतल्यानंतर आता मेट्रो ह्या पद्धतीनं होणार असं सांगितल्यानंतर सगळ्यांनी आम्ही हो म्हणून सांगितलं आणि त्या दिवसापासून आमची पुण्याच्या मेट्रोचं काम सुरू झालं। अशाच पद्धतीनं आपल्या मनामध्ये जे आहे फार आमचं पुणेकरांचं न ऐकता तुमच्या मनाला जे पटेल ते अंतिम निर्णय तुम्ही आम्हाला द्या, त्याची अंमलबजावणी करण्याचं काम आम्ही सगळेजण करू। तिथं कुठेही राजकीय मनभेद मतभेद आम्ही आणणार नाही। त्याच्यामध्ये शहराचं आणि शहराच्या परिसराचं कशामध्ये हित आहे हाच विचार
आमच्या सगळ्या पुणेकरांच्या कडून घडेल। आमचे अधिकारीची टीम देखील त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारची साथ देईल अशा प्रकारची खात्री देतो। पुन्हा एकदा ज्या गतीने नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देश पातळीवर काम चाललेली आहेत आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र देखील कुठे कमी नाहीये हे देखील कृतीतन आपल्या सगळ्यांना दिसतं। ते अधिक वेगानं पुढे नेण्याच्या करता आम्ही तसुभर देखील कमी पडणार नाही हा शब्द देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।